श्री गणेशाय नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 2 मार्च रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे, पूजा विधी कशी करायची, तसेच श्री गणेशास शीघ्र प्रसन्न करणारे विशेष असे उपाय कोणते करावे की ज्यामुळे श्री गणेशाची कृपा आपल्यावर होणार आहे व आपले सर्व विघ्न दूर होणार आहे, आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये ते सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। मित्रांनो, अंगारक संकष्ट चतुर्थी ही 2 मार्च रोजी आलेली आहे आणि हा विशेष महासंयोगासह ही अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे, कारण की ही संकष्ट चतुर्थी ही माघ महिन्यात आलेली आहे। तसेच या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे, त्यामुळे हा महासंयोग असल्याने याचे महत्त्व अनंतपटीमध्ये वाढलेले आहे। तसेच माघ महिन्यामध्ये अंगारक चतुर्थीचा योग हा खूप वर्षातून येत असतो, हा एक दुर्लभ संयोग आहे। त्यामुळे या दिवशी हे व्रत आपण नक्की करायचं आहे। ही माघ कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी ही वर्षभरातील अत्यंत पुण्यवान व पवित्र शीघ्र फलदायी मानली गेलेली आहे आणि मानले जाते की जो कोणी हे माघ कृष्ण चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत खऱ्या श्रद्धा व भक्तीने करतो त्याचे श्री गणेश कृपेने सर्व विघ्न दूर होतात, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यावर सदैव श्री गणेशाची कृपा राहते। तसेच हे चतुर्थी व्रत केल्याने संपूर्ण वर्षभराच्या संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे पुण्यफळ लाभते। ही 2 मार्च मंगळवार रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी, तर या दिवशीचा चंद्रोदयाचा वेळ आहे, 9:47 चंद्रोदय होणार आहे। तसेच चतुर्थी तिथी प्रारंभ ही 2 मार्च रोजी सकाळी 5:46 होणार आहे आणि या चतुर्थीची समाप्ती 3 मार्च रात्री 2:59 समाप्ती होणार। अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत करत असताना आपणास हे व्रत सकाळी आरंभ करायचे आहे आणि दिवसभर फक्त फलाहार करावा, म्हणजेच सकाळपासून ते चंद्रोदयपर्यंत हा फलाहार करायचा आहे। आणि जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसल्यास, आजारी असल्यास, आपण सतत श्री गणेश मंत्राचा जप करावा, त्याने आपल्याला या व्रताचे पुण्यफळ लाभणार आहे। तसेच या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपली स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे व सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। त्या अर्घ्याच्या पाण्यामध्ये जलामध्ये आपल्याला लाल फूल टाकायचं आहे व सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना ओम घ्रणी सूर्याय नमः चा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये म्हणायचं आहे, मी आपल्या स्वतःचं नाव गोत्र म्हणायचं आहे, गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे व म्हणायचं आहे, हे श्री गणेशा, आज मी हे संकष्ट चतुर्थीचे व्रत संपूर्ण दिवसभर पूर्ण भक्तिभावाने करणार आहे, त्या व्रतास सुफळ संपूर्ण करावे, अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे। संकल्प झाल्यानंतर आपल्याला आपण पूजास्थळी जायचं आहे, पूजेची तयारी करायची आहे, त्याच्यामध्ये पूजेची सामग्री गोळा करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फळ फूल नारळ नैवेद्य म्हणून मोदक दुर्वा दिवा पाणी कलश सुपारी हळकुंड इत्यादी सामग्री आपल्याला लागणार आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे, त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे, सुंदर रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावर पाठ ठेवून त्या पाठावर स्वच्छ कापड ठेवायचं आहे व त्यावर तांदूळ अथवा गहू पसरवून त्यावर श्री गणेशाची मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कलश स्थापना करायची आहे, त्यासाठी कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांदूळ पसरवायचे, त्यावर कलश ठेवावा, त्या कलशामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे। तसेच त्या कलशामध्ये आपल्याला 5 आंब्याची पाने ठेवायची आहे, त्या आंब्याच्या पानांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तसेच जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हळकुंड सुपारी आणि सिक्का देखील सोडायचा आहे। त्यानंतर आपल्याला ते जे आपण पाणी ठेवले त्या पाण्यावर आपल्याला एक तांदळाने भरलेली प्लेट ठेवायची आहे व त्यावर आपण दिवा ठेवायचा आहे, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर त्या कलशाचं आपल्याला पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, असं प्रकारे फूल अर्पण करायचं आहे आणि पंचोपचार पूजन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मग श्री गणेशाचं पूजन करायचं आहे, प्रथमतः श्री गणेशाचे आपल्याला अभिषेक करायचा आहे, जल तसेच पंचामृताने श्री गणेशास अभिषेक केलेलं करायचं आहे। त्यानंतर
श्री गणेशाची पुन्हा पूजास्थळी स्थापना करायची आहे, त्यावेळेस ओम गंग गणपती नमःचा जप करायचा आहे। स्थापना केल्यानंतर आपल्याला श्री गणेशाचे पंचोपचार पूजन करायचं आहे, फूल धूप दीप अक्षता हळद कुंकू त्यांना अर्पण करायचं आहे। व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गणेशास दुर्वा या नक्की अर्पण करायच्या आहेत। तसेच उपाय स्वरूप आपण श्री गणेशास 11 दुर्वा अर्पण करायच्या आहेत, त्यामुळे श्री गणेशाची कृपा आपल्यावर होणार आहे व परिणामस्वरूप आपल्या सर्व विघ्न दूर होणार आहेत, आपल्या अडचणी दूर होतील। तसेच पूजन झाल्यानंतर श्री गणेशास आपण मोदक अर्पण करायचे आहे, तसेच नैवेद्य म्हणून उपाय म्हणून आपण 11 लाडू श्री गणेशास अर्पण करायचे आहेत, तसेच 11 लाडूचं गरजवंतास दान करायचं आहे, त्यामुळे तुमच्या कार्यातील सर्व बाधा दूर होणार आहेत। तसेच सायंकाळच्या वेळी देखील आपण श्री गणेशाचे अशाच पद्धतीने पूजन करायचं आहे व जेव्हा चंद्रोदय होईल 9:47 त्यावेळेस आपल्याला चंद्रदेवाचं पूजन करायचं आहे, त्यांना चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना ओम सोम सोमाय नमःचा जप करावा, तसेच अर्घ्याच्या लोट्यामध्ये दूध घ्यायचं आहे व दुधाने त्या चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, त्यांचं पंचोपचार पूजन करायचं आहे, फूल हळदी कुंकू अर्पण करायचं व हात जोडून आजचे हे व्रत फलदायी करण्याची प्रार्थना करायची आहे, नैवेद्य ठेवायचा आहे। तर अशा प्रकारचं हे पूजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्दशीच्या दुर्लभ योगामध्ये विशेष उपाय जर केले असं श्री गणेशाची नित्सिम कृपा तुमच्यावर होत असते, त्यामुळे कोणते उपाय आपण करायचे आहेत ते जाणून घेऊया। तर अंगारकी संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक दिव्य मंत्राचा जप करायचा आहे, ज्यामुळे श्री गणेशाची अपार कृपा तुमच्यावर होणार आहे, तुमचे सर्व विघ्न दूर होणार आहेत। तर ते मंत्र आहे गजाननम भूतगणादि सेवितम कपित्त जंबू फल चारु भक्षणम उमासूतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। या मंत्राचा जप आपल्याला नक्की करायचा आहे, त्यामुळे श्री गणेशाची कृपा तुमच्यावर होणार आहे तुमचे। तसेच त्यानंतर आपल्याला बेलपत्राचा एक विशेष उपाय करायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही श्री गणेशाचे पूजन करणार त्यावेळेस तुम्हाला 4 बेलपत्र हे श्री गणेशाच्या चरणावर त्यांना अर्पण करायचं आहे, आणि अर्पण करत असताना ओम गंग गणपती नमःचा जप करायचा आहे। आणि ते 4 बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते 4 बेलपत्र आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तसेच तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे आपल्यावर श्री गणेशाची कृपा व माता लक्ष्मीची कृपा होणार आहे। तसेच आपल्या ज्या कर्जविषयक समस्या असतील त्या देखील दूर होतील व श्री गणेशाची सदैव कृपा तुमच्या पाठीशी राहील, त्यामुळे तुमच्या कार्यातील बाधा अडचणी दूर होतील। तर अशा प्रकारचे हे विशेष उपाय या दिवशी आपण नक्की करावा, बेलाच्या पानांचा तो विशेष उपाय आपण नक्की करायचा आहे।